आता बातमी आहे माढा तालुक्यातील शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तब्बल 855 नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. माढा ग्रामीण रुग्णालयात माडेश्वरी अर्बन बँक व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोतीबिंदू असणाऱ्या 355 रुग्णांवर व नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली व 321 रुग्णांना माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते कुरुडवाडी ग्रामीण रुग्णालयात मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं. नमस्कार, मी डॉक्टर सुनंदा रणदिवे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कुरुडवाडी. आज रविवार दिनांक 12 जून रोजी 322 पेशंटना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे माडेश्वरी अर्बन बँक, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, आरोग्य विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारीमध्ये माढा येथे हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या शिबिरामध्ये डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाणे सर आणि डॉक्टर रागिनी पारेख मॅडम व त्यांची सर्व टीम यांनी 855 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली. त्यामधून 355 रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातील 322 जण पेशंट फॉलोअपसाठी आज ग्रामीण रुग्णालय कुरडोडी येथे आले आहेत आणि त्यांना आज येथे मोफत चष्मा वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी माननीय आमदार बबनदादा शिंदे हे स्वतः उपस्थित आहेत व त्यांनी चष्म्यांचे वाटप केलेले आहे. तसेच माडेश्वरी अर्बन बँकेचे अशोकजी लुणावत सर हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर संजय बांगर हे ऑप्थॅल्मिक टेक्निशियन म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी सर्व रुग्णांना या मोफत चष्म्यांचे वाटप केलेले आहे व सर्व रुग्णांचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले आहे. माढावरून आधार न्यूजसाठी हनुमंत मुस्तद.